भाजप कार्यकर्त्यांनी चढवली गिरीश महाजनांची गाडी आणि मग काय घडलं. माढ्याचे खासदार रंजितसिंह निंबाळकरांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानं भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील चांगलेच नाराज आहेत. या नाराजीतून मोहिते पाटलांनी आज अकलूजमधील शिवरत्त बंगल्यावर एक बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर धैर्यशील मोहिते पाटील लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपसमोर मोठं संकट उभारणार आहे. हे संकट टाळण्यासाठी भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन अकलूजमध्ये दाखल झाले होते. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी अडवून ठेवत जोरदार घोषणाबाजी केली होती. माढा लोकसभा मतदारसंघात आज सकाळपासूनच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावर अत्यंत महत्वाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला रामराजे निंबाळकर, त्यांचे बंधू संजीवराजे निंबाळकर, शेकापचे ज्येष्ठ नेते व इंडिया आघाडीचे महाराष्ट्राचे प्रमुख भाई जयंत पाटील, रघुनाथराजे नाईक निंबाळकर हे शिवरत्नवर दाखल झाले. सोलापूर जिल्ह्यातील माजी आमदार आणि महत्वाच्या नेत्यांनाही या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी घोषित केली होती. त्यामुळे माढ्यातून मोहिते पाटलांना डावलण्यात आल्यानंतर कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत. मोहिते पाटलांनी लोकसभा लढवावी यासाठी कार्यकर्ते आग्रह देखील आहेत. तसेच गेल्या 2 दिवसांपासून सोशल मीडियावर माढा आणि निंबाळकरांना पाडा अशी मोहीम राबवली जाते. यातूनच या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.